मोठ्या संख्येने इथे महिला वर्ग उपस्थित आहे। वडीलधारी मंडळी मतदार संघातले बाल मित्र आणि सर्वप्रथम मी आपली क्षमा मागतो की या कार्यक्रमाला यायला आम्हाला जो काही उशीर झाला त्याबद्दल मी हात जोडून आपली क्षमा मागतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। सगळ्यात पहिले मला इथे उल्लेख करावा वाटतो जसं बेंद्रे साहेबांनी केला ते आपले ध्रुव नारायण जी त्यांनी सांगितलं की साहेब जेव्हा कर्नाटकामध्ये प्रभारी म्हणून नियुक्ती झाली त्यांची त्या माध्यमातून त्यांना तिकीट देण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून त्यांना आमदारकीचं तिकीट तिथं मिळालं आणि कमाल बघा ज्या व्यक्तीला साहेबांचा पाठिंबा होता साहेबांनी त्यांची निवड केली साहेबांनी त्यांना पक्षाची संधी एक तिकीट मिळवून दिलं नशीब बघा किती मोठं आहे की एक मताने ते निवडून आले पहिल्यांदा एक हा साहेबांचा आशीर्वाद साहेबांचा विश्वास पहिल्या आमदारकीला दुसऱ्या वेळेस त्यांना पक्षाने संधी दिली ते 10,000 मताने निवडून आले आणि तिसऱ्यांदा जेव्हा ते खासदारकीला नुकतेच आता निवडून आले तर मोदी लाटेमध्ये देखील 1,41,000 त्यांनी विक्रमी मतांनी ते निवडून आले। सांगण्याचा माझा उद्देश एवढाच आहे की ज्या माणसाला साहेबांचे एकदा नाम लागलं त्याची विकासाची भरारी तुम्ही कर्नाटकामध्ये देखील बघू शकता। लातूरचं तर विचारायची गरज नाही ज्या ज्या माणसाला साहेबांनी पुढे केलं ज्या ज्या कार्यकर्त्याला साहेबांनी पुढे केलं त्याच्या माध्यमातून आपण त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिला आणि जसं 2009 ला दादांनी तो उल्लेख केला की त्यांना आपण एक 25,000 लीड इथं उपस्थित करून दिली। आता रेणापूर तुमची बारी आली तिकीट तुम्ही घेऊन आलात आता